शिवजयंती आज साजरी होते महाराष्ट्रात, पण महाराष्ट्र सरकारने अनेक प्रकारचे निर्बंध लादले, त्यामुळे उत्साहावर कुठेतरी विरजण पडलाय लोकांच्या. मला कधी कधी आश्चर्य वाटत की महाराष्ट्रामध्ये राजकीय पक्षांचे मेळावे जोरात, सत्तारूढ पक्षाचे मेळावे जोरात, सत्तारूढ पक्षाचे मोर्चे जोरात, आणि अशा परिस्थितीत निर्बंध हे केवळ शिवजयंतीवर का, छत्रपती शिवराय हे आमचे प्रेरणास्त्रोत आहेत. आज आम्ही या ठिकाणी खऱ्या अर्थानं हिंदू म्हणून, भारतीय म्हणून, स्वतंत्र भारतामध्ये जगतो आहोत, याचं एकमेव कारण छत्रपती शिवराय आहेत. अशा परिस्थितीमध्ये त्यांची जयंती ही प्रेरणा घेण्याकरता एक प्रेरणापुंज म्हणून काम करते, आणि त्याच्यावर निर्बंध टाकायचे हे अत्यंत चुकीचं आहे. कोरोनाच्या संदर्भात आम्हाला मान्य आहे की त्या ठिकाणी सगळ्या काळजा घेतल्या पाहिजेत, परंतु त्या संदर्भातली आठवण ही केवळ शिवजयंतीला का व्हावी आणि या मोठ्या मोठ्या सत्ता पक्षाच्या मोर्चांना आणि त्यांच्या मेळाव्यांना का होऊ नये, हा देखील प्रश्न आमचा आहे. मी हे निश्चितपणे सांगितलेलं आहे की ज्या प्रकारचे निर्णय सरकार घेत आहे, मग ते शिवजयंतीवर निर्बंध टाकण्याचे असो किंवा 75 लाख लोकांचे वीज कनेक्शन कापण्याचे असो, मोगलाई यापेक्षा वेगळी काय होती. रयतेच्या राज्यामध्ये खऱ्या अर्थानं जनतेच्या पाठीशी लॉकडाऊन नंतर उभं राहायच्या ऐवजी त्यांचे विजेचे कनेक्शन कापत जे सुटले, त्यांनी दुसरं काय केलंय. हो, विधानसभा अध्यक्षपद कधी नियुक्त करता असं पत्र राज्यपालांनी सरकारला दिलंय. सरकारमधल्या काही लोकांचा असा आक्षेप आहे की राज्यपाल 12 आमदारांच्या नियुक्तीबद्दल बोलत नाही, मात्र अध्यक्षपदापासून त्याला बोलायला वेळ आहे. त्यामुळे राज्यपाल जे आहे ते भाजपचे कार्यकर्ते आहेत, राजभवन जे आहे ते भाजपचं मुख्यालय झालं. बरोबर, ज्यांनी संविधान वाचलं नाही, ज्यांनी महाराष्ट्र विधानसभेचे नियम वाचले नाहीत, ते लोकच अशा प्रकारे भाष्य करतील. आणि मला असं वाटतं की त्यांनी जर ते वाचलं असतं तर संविधानाच्या अंतर्गत अतिशय स्पष्ट नियम त्या ठिकाणी केलेले आहेत की ज्या क्षणी अध्यक्षाचं पद रिकाम होईल त्या क्षणी राज्यपालाची जबाबदारी आहे की राज्यपालांनी तात्काळ त्याची तारीख नेमून द्यावी आणि त्या तारखेला सिक्रेट बॅलेटने हे मतदान व्हावं, इतकं स्पष्टपणे संविधानाच्या अंतर्गत नियम आहेत. मग आता माझा त्यांना सवाल आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेलं संविधान तुम्हाला मान्य आहे की नाही, याचं पहिले उत्तर द्या. देवेंद्रजी, आज पुन्हा पेट्रोल डिझेलचे दर वाढले, महाराष्ट्रात 100च्या जवळपास पोहोचलाय पेट्रोल. मी यापूर्वी देखील सांगितलं, महाराष्ट्र सरकारचे टॅक्सेस हे कॅस्केडिंग आहे. तिकडे ज्यावेळेस समजा रुपयानी भाव वाढतो तर आपल्या इथे 2 रुपयांनी तो वाढतो. महाराष्ट्र सरकारमध्ये आम्ही असताना आम्ही टॅक्सेस ऍडजस्ट केले होते, त्यांनी कुठलंही आर्थिक नुकसान होत नाही. जो अधिकचा फायदा आहे तो फायदाच केवळ त्या ठिकाणी कमी होतो. महाराष्ट्र सरकार जाणीवपूर्वक या ठिकाणी हे करत नाहीये. उलट मागच्या बजेटमध्ये महाराष्ट्र सरकारने त्याच्यावरचे टॅक्सेस वाढवलेले आहेत आणि कॅस्केडिंग इफेक्टने त्यामुळे अधिकचे पैसे महाराष्ट्रातल्या लोकांना द्यावे लागतात. महाराष्ट्र सरकारने तात्काळ आपले टॅक्सेस ट्विक केले पाहिजेत. ज्या प्रकारे केंद्र सरकारने कृषीचा सेस हा पेट्रोल डिझेलवर लावल्यानंतर त्यांच्याकडचा 3 रुपयाचा टॅक्स हा कमी केला आणि त्याच्या आधारावर भाव वाढू दिले नाहीत, तसंच महाराष्ट्र सरकारने करण्याची गरज आहे.